आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा पाणी पुरवठा संस्था चालवण्यास देण्यासाठी उपोषण, यड्रावच्या शेतकऱ्यांची संस्था चालवण्यास देण्याची मागणी. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील पंचगंगा सहकारी पाणी पुरवठा संस्था चालवण्यास द्यावी अशी मागणी नाकारल्याच्या निषेधार्थ यड्राव येथील शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं पंचगंगा सहकारी पाणी पुरवठा यड्राव ही संस्था चालवण्यात येत होती. कारखाना स्थापनेपासून कारखान्याच्या माध्यमातून यड्राव मध्ये पंचगंगा सहकारी पाणी पुरवठा ही संस्था चालू होती. संस्था चालू झाल्यापासून यड्राव येथील शेतकऱ्यांसाठी ही संस्था शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरण करून त्या काळात ही संस्था देशभक्त रत्नाकरना कुंभार यांनी शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी प्रत्येक गावागावामध्ये संस्था चालू केल्या होत्या. आज कारखान्याची परिस्थिती नाजूक झाल्यामुळे या संस्था बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. पण यड्राव मधील शेतकऱ्यांनी ही संस्था आम्ही चांगल्या पद्धतीने सक्षम करू अशी ग्वाही देत संस्था चालवण्यास देण्याची मागणी कारखान्याकडे केली होती. मात्र मागणी नाकारल्याने यड्राव मधील शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती सत्येंद्र राय निंबाळकर, विलास माने, शिवाजी दळवी, संभाजी निंबाळकर, राजेंद्र पाटील, सरदार सुतार आदी मान्यवरांसह यड्राव मधील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. महानकरांसाठी यड्रावहून दत्तात्रय कदम. याची कारणे म्हणजे की त्या संस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या भ्रष्टाचाराला नोबल केलेला आहे. ही संस्था कायदेशीर कुठं नोंद नाही, कायदेशीर शेतकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांची झाली पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही या राऊसाने प्रस्ताव टाकलेला आहे आणि त्याची मी शासन स्तरावर चौकशी होऊन योग्य ते शेतकऱ्यांना न्याय मिळावा ह्या भूमिकेतून आम्ही ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि जर का या आंदोलनाने एक दिवशी एक इशारा म्हणून केलेला आहे आणि जर इथून पुढे जर त्यांनी जर आम्हाला न्याय देणार नसेल, या दखल घेणार नसतील, तर पुढील रस्ता रोको किंवा अमरण उपोषण हे आम्ही कायदेशीर मार्गाने सुद्धा लढू आणि हे सुद्धा गांधीजींचा मार्ग आम्ही अवलंबू.